अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशन येथे बजाज फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संदीप काशीनाथ जाधव यांनी बजाज फायनान्स कंपनीमधून वैयक्तिक कर्ज घेतले असून कर्जाचा हप्ता घेण्यासाठी बजाज फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप मोरे हे त्यांना धमक्या आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करत संदीप जाधव यांनी प्रतिनिधी प्रदीप मोरे यांच्याविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती। या तक्रारी अर्जावरून जामनेर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम 504-506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतर लगेचच शिवसेना पक्षाच्या वतीने देखील बजाज फायनान्स कंपनीविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे। नंतर पण ऐकत नाही येते, सांगतोय की 3 महिने जाऊ दे रेग्युलर चालू झाला आहे, भरतो तुमचे पण ते ऐकायलाच तयार नाही, स्थितीत नाही, डायरेक्ट धमक्या देत आहे घरी आला जेणे धमक्या झाल्या त्यांचं नाव वगैरे काय आहे प्रदीप मोरे आणि एक एजंट आहे ज्यांची मी क्लिप केलेली आहे त्यांना 3-3 रिक्वेस्ट करतोय की तुम्ही रेग्युलर चालू राहू द्या, तुमचं रेग्युलर चालू झालं म्हणजे एक दिवस पण थांबू नका तुम्ही, त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर सांगतोय पण ते ऐकायलाच तयार नाही काही। धमक्या कशा प्रकारचं आहे घरी तुम्ही तू देत नाही पैसे तिथपर्यंत रोज घरी येईल म्हणे रोज येईल म्हणजे रोज आडा पुरी गल्ली जमा होते तिथे त्यांना सांगण्यानंतर पण ऐकत नाही त्यांना सांगतोय मी की तुम्ही 2-3 महिने जाऊ द्या रेग्युलर चालू झालं तुम्ही एक दिवस पण थांबू नका तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटला येऊन जाईल तुम्हाला घरापर्यंत यायचं काम नाही पण नाही ते पण तर तिथपर्यंत येऊन तुमच्या रोज घरी येते येते असं चालेल म्हणे तू काहीच करू शकत नाही म्हणतो डायरेक्ट आज घरी आता आम्ही पटनशेरी 2-3 दिवसापूर्वी माननीय तहसीलदार या साहेब यांना निवेदन दिलं होतं कारण की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 23 मे यांची रिझर्व्ह बँक बँकेची नोटिफिकेशन आहे तर 1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत कोणतेही हप्ते तुम्ही वसूल हप्ते भरू नका या त्यांच्याकडून तुम्ही जे आहे ते तगादा लावू नका अशा प्रकारे नोटिफिकेशन आहे। आम्ही मध्यंतरी साहेबांना निवेदन दिलं तसंच आम्ही जे आहे बजाज फायनान्स व इतर फायनान्सांना विनंती केली की बा आपण ह्या लोकांना मजूर म्हणजे त्यांना त्याला काम नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही 3 महिन्यानंतर आम्ही हप्ते भरणार अशी त्यांना विनंती केली परंतु मध्यंतरी जामनेरपुरा इथं येथील यांना बजाज फायनान्सचे मॅनेजर ते आले व त्यांना धमकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला व त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्या प्रकारची त्यांच्याकडे क्लिप आहेत मग आम्ही ते साहेबांना दाखवलं मग साहेबांना या क्लिपद्वारे जे आहे मॅनेजरवर ANC दाखल केलेली आहे व तसेच आम्ही सर्व जनतांना जामनेरकर जे जनतेला आवाहन करतो की ज्या अशा प्रकारे तुमच्या काही तक्रारी असतील तर आमच्यापर्यंत पोचवा व तसेच आम्ही जे फायनान्स कंपनी आहे त्यांना हात जोडून विनंती करतो कारण की हे महाराष्ट्र सरकार हे ठाकरे सरकार आहे ह्या याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची गुंडेशाही व कोणत्याही प्रकारचं आम्ही सहन करणार नाही कारण की तुम्ही सर्रासपणे कायद्याचं उल्लंघन करताय कारण की तुम्हाला RBI ने नोटिफिकेशन तुम्हाला पाठवलेलं आहे किंवा 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही वसुली करू नका तरी हे अवैध बेकायदेशीरपणे घरी जाऊन धमकवताय हे आम्ही कदापि सहन करणार नाही व आता आम्ही फक्त ANC दाखल केली व तसा प्रकार कधी पुन्हा घडले तर आम्ही त्यांची कॅबिन फोडल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना आम्ही जाहीरपणे सांगतो व तसेच जनतेला सांगतो तुम्ही तुम्हाला काही त्रास झाला तर तुम्ही आमच्याकडेपर्यंत या आम्ही त्यांचा बंदोबस्त लावू जाय सल्ला आणि एक कोरोनाच्या पोझिशनमध्ये आजकालची हालाची कंडिशन अशी झालेली लोकांना खायचे वांदे झालेले आहेत आणि बजाज फायनान्सवाले घर घर परत येऊन त्यांनी वसुली करताय ते चुकीचं आहे त्यांचं आता आम्हाला पोलीस स्टेशनला एक निवेदन असं आहे की त्यांनी हे 3 महिने पुढे लोटले गेलेले आहेत ते तरी त्यांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे तिथे ज्यावेळेस आता रेग्युलर लॉकडाऊन ज्यावेळेस सरळीत होऊन जाईल त्यावेळेस आम्ही रेग्युलर हप्ते भरणारच आहे
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।